नवी मुंबई महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीत उच्च शिक्षित उमेदवारांचे वेगळे अस्तित्व प्रकर्षाने जाणवत आहे, कारण या शहराच्या भविष्यातील जडणघडणीत त्यांचे विचार नव्या कल्पना निश्चितच महत्त्वपूर्ण ठरणार आहेत। म्हणूनच काँग्रेस पक्षाकडून विविध प्रभागात सुशिक्षित उमेदवार देण्यात आले आहेत। प्रभाग क्रमांक 58 मधील जयेश शहा हे नाव देखील याच कारणास्तव सध्या चर्चेत आहे, ज्यांनी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार या नात्याने प्रचार सुरू केला आहे। शिवाय स्थापत्य क्षेत्रातील अनुभवाच्या जोरावर आगामी काळात खासगी चिन्ह इमारतींनाही क्लस्टरची योजना लागू करण्याचा मानस त्यांनी आखला आहे, जेणेकरून केवळ सिडको निर्मित इमारतीतील लोकांनाच नव्हे तर खासगी विकासकांकडून उभारण्यात आलेल्या जीर्ण इमारतींतील रहिवाशांना देखील दिलासा देण्याचा त्यांचा प्रयत्न आहे। मेरा नाम जयेश जी शाह है, मैं वार्ड क्रमांक 58 से खड़ा हूँ और मैं खुद एक बी सिविल इंजीनियर हूँ, क्योंकि ज़्यादा करके जो भी मुद्दे होते हैं म्युनिसिपैलिटी के वो सिविल ओरिएंटेड होते हैं, तो मैं अपने आप को सौभाग्य समझता होता हूँ, क्योंकि जास्ती से जास्ती मुद्दे सॉल्व करने में मेरी जो 20 साल के एक्सपीरियंस है, सिविल का नॉलेज है, वो मैं यहाँ अपने न्यू मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन में दे सकता हूँ, सुझाव दे सकता हूँ और अच्छे अच्छे काम करा सकता हूँ। और मेरा मकसद यही होगा कि यहाँ के जो फंड है, यहाँ के जो काम करने के तरीके है, उसको प्रोफेशनली अच्छे से करूँ और फंड का यूटिलाइजेशन अच्छे से करके वो फंड जो बचते हैं उसे नए काम में डेवलपमेंट में लगाऊँ। त्यांच्या उमेदवारीला प्रभागातील जनसामान्यांचाही वाढता पाठिंबा आहे, जिकडे प्रभागातील मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठीचे त्यांचे योगदान आगामी काळातही सुरू राहील असा विश्वास नागरिकांकडून व्यक्त होत आहे। मी आमच्या सोसायटीसाठी खूप काही केलेलं आहे, जे रिप्लास्टरिंग, जे शेड्स त्यांनी जे केले आहेत आणि जे कल्चरल इव्हेंट्स होतात आमच्या सोसायटीमध्ये ते ऑर्गनाईज करतात, आणि आता जे छोटे इव्हेंट आहेत ते आम्ही मोठ्यातलं मोठं करायचा विचार चाललेला आहे, मुलांचं लेडीज प्रोग्राम